कार्यकर्त्यांच्या रूपात आपण बैठक आयोजित केली होती. बैठकीमध्ये काय निर्णय घेतला, कोणत्या तारखेला प्रवेश करतो? आज कार्यकर्त्यांना काल आम्ही निरोप दिले. कार्यकर्त्या जेवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले त्यांनी सगळ्यांनी हातवर उंच करून सांगितलं की आपल्याला खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातले सगळे प्रश्न सोडवायचे असतील. आपल्याला पाण्याचं नियोजन असेल, उजनीच्या पाण्याचं नियोजन असेल, NRBCच्या पाण्याचं नियोजन असेल किंवा MECBचं लाईटचं नियोजन असेल, या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला भाजप सरकारला पाठिंबा देणं योग्य राहणार आहे. आणि म्हणून आज सगळ्या शेतकऱ्यांनी आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी आज हात उंच करून भाजपला तुम्ही पाठिंबा द्या अशा पद्धतीने त्यांच्याकडनं सांगितलं आलं. आणि मग कार्यकर्ता जर त्या पद्धतीनं तयार असेल तर नेता काहीच करू शकत नाही. शेवटी कार्यकर्त्यावरून नेता अवलंबून असतो आणि कार्यकर्त्यांनी तेवढ्या उत्साहात सांगितल्यामुळं आम्ही भाजपमध्ये प्रवेश करायला आता तयार झालेलो. आता आम्ही आमचं काम केलंय. आता भाजपच्या नेत्यांनी त्यांनी ज्या दिवशी बोलवतील त्या दिवशी आम्ही तिथं जाईल आणि प्रवेश करेल. आमचं आता त्यांनी म्हणत होते प्रवेश करा, पण मी म्हणलं आमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाल्याशी नाही. आता आज कार्यकर्त्यांनी मला परवानगी दिली, कारण ज्या दिवशी आता भाजपमध्ये जाण्याची परवानगी तर दिलेली आहे. आता भाजपच्या नेते मंडळीचं कधी निरोप येईल त्या पद्धतीने दिवशी प्रवेश करा. मुख्यमंत्र्यांना भेटला आणि मुख्यमंत्र्यांनी जे काही तुमचे शेतीचे प्रश्न असतील, कारखानदाराचे प्रश्न असतील, पहिल्यांदा तुम्हाला बोलून तुमच्याकडून मुख्यमंत्र्यांनी एकदा सोडून दोनदा आम्हाला बोलून घेतलं. त्यांनी सांगितलं तुम्ही 5 वर्ष झगडताय, तुम्ही ग्रामीण भागातले प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने मांडता, मग उजनीच्या पाण्याचा असू द्या किंवा नदीच्या पाण्याचा असू द्या, उजनीच्या कॅनलचा विषय असू द्या किंवा NRBCचा पाण्याचा विषय असू द्या, त्या प्रत्येक आपल्या आंदोलनाची दखल आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. आणि त्या टायमाला साहेबांनी सांगितलं, ज्या टायमाला मला बोलवलं मागच्या 8 दिवसापूर्वी मीटिंग झाली त्या टायमाला आम्ही त्यांच्यासमोर हे सगळे प्रश्न सांगितले. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मग तुमच्या कारखान्याच्या काय अडचणी असू द्या किंवा तुमच्या शेतकऱ्याच्या काय अडचणी असू द्या, ह्या सगळ्या प्रश्नावर मी स्वतः तोडगा न्याय देण्याची भूमिका त्या पद्धतीनं पार पाडणार आहे. तुमच्या सगळ्या अडचणी ग्रामीण भागातल्या दूर करण्याची जबाबदारी आदरणीय मुख्यमंत्र्यांनीच घेतलेली आहे मीटिंगमध्ये. विकासाचे प्रश्न सोडवते, विकासाचे सगळे प्रश्न आम्ही मांडले, म्हणजे उजनीच्या पाण्याचं नियोजन. आता धरण 110 म्हणजे 100% धरण भरून सुद्धा पाण्याचं नियोजन थोडं आता उन्हाळ्यात आपल्याला अजून पाणी मिळायला पाहिजे होतं, पण ते म्हणले आता आम्ही कार्य मीटिंग लावतो आणि इथनं पुढं असं होणार नाही. आपल्याला पद्धतशीर पाण्याचं नियोजन, मग NRBC असू द्या किंवा उजनीच्या पाण्याचा असू द्या किंवा नदीचा पाण्याचा प्रश्न असू द्या, शेवटी शेतकरी पाण्यावर जाऊन म्हणा. MEC लाईट आणि पाणी शेतकऱ्याला मिळालं आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य दर मिळाला तर नक्की त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्या पद्धतीने ते नियोजन करतो म्हणजे. सोलापूरमधून आणि माढ्यातून भाजपच्या उमेदवाराला कितीचं लीड देणार तुम्ही आणि कितीनं सोलापूरचा उमेदवार? ते अतिमहत्वाकांक्षी होईल. आम्ही पहिलं काम करणार आणि त्याच्यावर लीडची ताकद तुम्हाला कळेल. ज्या दिवशी तुम्हाला रिझल्ट लागेल त्या दिवशी आमची काय किंमत आहे त्यातून आम्ही दाखवून द्या. मोठं बोलून आम्ही कधीच बोलू जाणार नाही. आमचं काम करून आम्ही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनाही मी सांगितलं की माझ्या अडचणी आहेत, आमचे प्रश्न मार्गी लागत नाही, त्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो. साहेब, आपल्या माध्यमातून बरेच पदाधिकाऱ्यांना काँग्रेसचे चांगले चांगले पद मिळाले, आपण आता प्रवेश करतोय त्यामुळे ते सगळे पदाधिकारी राजीनामा देणार का? राजीनामा द्यायचा विषय नाही. ज्या कार्यकर्त्याला सुद्धा माझं काही राहणार नाही. जे कार्यकर्ते त्यांनी सांगितलं ज्यांना माझं काम करायचं आहे त्यांना मी सांगितलं की तुम्हाला तिकडे राजीनामा द्यावा लागेल. ओके.